वेलकम बैक टू माय चैनल. ओके, आता मी चालले आहे शूट करायला. साक्षीकडे आले मी शूट करायला. आणि तुम्हाला माहिती नसेल मी व्हिडिओ कसे करते, तर आज बघा मी व्हिडिओ कशी करते आणि साक्षी माझे व्हिडिओ कसे काढते. आणि मी घातली आहे ग्रीन कलरची साडी. ग्रीनच ना गं, ग्रीन. आणि इकडं थोडंसं आता ऊन आहे, आता वाजलेत 5:30 वाजलेत. आणि आम्ही आत्ता चाललो आहे शूट करायला. इकडं सगळी ग्रीनरी ग्रीनरी, आणि मी पण ग्रीन झाले. फुल लुक तुम्हाला मी दाखवते माझे व्हिडिओ झाल्यानंतर. पहिले व्हिडिओ काढते आणि मग फुल लुक दाखवते. साडीवर डन झाले शूट, मस्त फोटो आले, व्हिडिओ मस्त आलेत. आणि सगळे ट्रेंडिंग ट्रेंडिंग सॉन्ग केलेत, तर पटकन जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, फटाफट जाऊन फॉलो करा इंस्टाग्रामला. आणि आता नेक्स्ट आउटफिट, दोन साड्या आणलेत मी. दोन साड्यावर करायचं आहे शूट. पुढची साडी खूप छान आहे, तुम्हाला आवडेल पण. आणि प्लीज फॉलो करा पटापटा जाऊन इंस्टाग्रामला, तिकडे तुम्हाला रील्स बघायला भेटतील माझे. तिकडे मी जास्त अपडेट असते, तर पटकन फॉलो करा. ओके, आमचा सेकंड लुक झाला. आणि मी कुठं आली आहे पार शूट करायला, तिकडच्या साक्षीच्या घरापासनं. ओई हाडू हा, करून टाकू, बंद करून टाकू. आणि आणि एवढं मस्त वाटते ना रात्रीचं, छान वाटते ना. आणि ओके, आणि तुम्हाला मी मागचं होतो एवढं भारी वाटतो आहे रात्रीच्या वेळेस. आणि इकडं मंदिर आहे, बल्लेश्वरला आलो आम्ही शूट करायला. आणि मस्त फोटो झाले, साक्षीने मस्त फोटो काढले, व्हिडिओ काढले. आजचं शूट मस्त झालं आहे आणि मी छान फोटो दिसत होते. कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला मी मागचं बॅकग्राऊंड टाकतो. मी घरी आले आणि दिदीने मला आहे ना, तर मला तिने सरप्राईज दिले. आणि माझा अवतार इग्नोर करा, कारण की मला खूप गर्मीने त्रास झालाय शूट करताना. मग माझी केस अशी हेअरस्टाईल हे झाली बा. आणि तिने आमच्या जेजुरीत पार्सल होम डिलिव्हरी अवेलेबल आहे, तर प्लीज तुम्ही पण घरपोच तुम्ही मागू शकता. तुम्हाला जे काय खाऊ वाटेल ते. तू काय मागवले? अगं सँडविच मागवलं होतं, पण जे कॅन्सल केलं ते आलं. जरा थोडंसं वेगळं पण आहे, पहिला अनुभव जरा वेगळं पण आहे, पण छान आहे. म्हणजे आपल्या इथं तर नव्हतंच होम डिलिव्हरी अवेलेबल नव्हती अशी, डायरेक्ट स्विगी टाईप. हां, होम डिलिव्हरी टाईप. हां, आणि हिने शोधून काढलं कुठून काय माहिती. आणि नूडल्स मागवले, धाक नूडल्स. कसे आहेत ग? चांगले चांगले दाखवले तुम्हाला. हा, आणि फर्स्ट टाइम जेजुरी मध्ये हाफ मागवले होते. बघू दे, नॉनव्हेज का? नॉनव्हेज कसे आहे रे, काय सांगता येत नाही. व्हेज हक्का नूडल्स मागवलेत. आणि तुम्हाला दाखवते माझ्या तोंडाचं. वाव, आज तर खूप छान येते. एक मिनिट दाखवते. एवढे नूडल्स आहेत आणि हाफ मागवलेले का तू? कितीचे? म्हणजे 78 रुपये टॅक्स वगैरे लागलाय. म्हणजे 78 का? हा, म्हणजे 78 रुपीजला एवढे नूडल्स. द प्लीज जेजुरी कर, ऐश करा, मागवा. काय म्हणणे तुझं? आणि टेस्ट तर खूप मस्त आहे. होय, काय म्हणे तुझं? टेस्ट छान आहे. प्लीज हे करा. आमच्या इथं कोण आलं? आकाश नावाचा मुलगा. आम्ही म्हणजे आकाश कुठे नाही, मला आधी म्हणजे विश्वासच नव्हता की होईल म्हणून. नाही, खूप वेळ लागला ना. खूप वेळ लागला मला वाटलं. आपल्या इथं जेजुरीत हे झाले तेच खूप आहे म्हणजे हे, पण आपण कॅश ऑन डिलिव्हरीच केली होती. हा, त्यासाठी. आणि कॅश ऑन डिलिव्हरी करा तुम्ही पहिले, जर तुम्हाला करायचं असेल. हा, आणि चलो आता मी खाऊन तो.
हां ओके मी काहीच नाही लावलं यार चेहऱ्याला जाऊंडे आणि मामा नेक्स्ट डे झालेला आहे आणि माझी मामा जरा थोडीशी तब्येत तिची डाऊन आहे आणि मी घालते हँड ग्लोव्ज बिकॉज खूप धूप आहे बाहेर मी सगळी टॅन होते मास्क माझ्या लक्षातच नाही मास्क आणि आम्ही चाललोय जरा बाहेर काम करायचे जरा काम आहे पप्पांचे त्यामुळं आणि माझं पण जरा काम आहे तर उन्हाचं जावंच लागणार आहे परत मग संध्याकाळचं हे होतं आणि इकडे आहे पप्पा हां मला कात्री पण आणायची हॅलो डॅडी दिसते का दिसते ना काय झालं काय माहिती जरा पप्पा नवीन मोबाईलची गरज आहे मला चलो फॅन नीट करायचा आहे हा कारण की हा फॅनची तर हवाच लागत नाही आम्हाला कूलर घ्यायचं होतं पण आम्हाला काय आता डायरेक्ट आपण ए सीच बसू झाला आणि चलो कालचं शूट झालं आणि तुम्ही तर यूट्यूबवर बघितलं असं शॉर्ट टाकलंय मी तर खूप म्हणजे लगेचच 1500 लोकांनी बघितलं तर थँक्यू सो मच ज्याने ज्याने बघितलं आणि एवढं ऊन आहे ना बाहेर तर मला तर बघू पण वाटत नाही मला एवढा त्रास होतो ना उन्हाचा पण आता काय करणार जावं तर लागणार आता मी कुठे मास्क आहे ना टॅन नाही पाहिजे फक्त मी बाकी काय नाही आणि चलो फार चांगलं आहे बाय ओके आता वाजलेत 5 आणि आमच्या चहाचा टायमिंग झालाय मला आता चहा पण पिऊ नाही वाटत एवढं ऊन आहे बाहेर आणि असं वाटतं आमच्या घरात कोणतरी असं लहान मुलगाच आहे की ते एवढा पसार झालाय ना ते मला चावरायला लागते कोण आहे लहान मुलगा आपल्यात एवढं गरम झालंय ना मला मी आता आवरणार आहे जरा आणि आता मी भांडी घासली कारण की मम्मीला बरं नाही आहे तर मग मी काम करते हो ना ग मम्मा आणि मस्त बिस्किट आणि चहा खाणार आहे आम्ही इकडे आहे पप्पा हॅलो डॅडी आणि इकडे मम्मी आणि माझा कसा दुखतोय मला सारखा खोकला येतोय आणि इकडं चहा आणि बिस्किट आम्ही तिघच आहे दिदी ऑफिसला ॲज युजुअल मिस यू नाही चलो आता आम्ही चलो आता आम्ही चहा पितो आमचा फॅमिली टाइम दिदी आम्ही आमचा फॅमिली टाइम स्पेंड करतोय आणि आम्ही तुम्हाला मिस नाही करत आहे बाय काही माहित नाही येईल अरे मला थोडं थोडं माहिती दे मी सांगते आणि मम्मीने आजच्या कच्छक घासलाय हा आणि हे दिदी ना ह्याच्यात लहानपणी पाणी हो माझा गडू आहे हा नाही काय सोन्याचा तिला ना पप्पांनी सोन्याचं ह्याच्यात पाणी द्यायचे सोन्याच्या तांब्यात छोटे सांगून हो ना आपल्याकडे सोन्याचा गडू आहे आम्ही कुठे ठेवतोय बघा खजाना हा आहे सोन्याचा गडू बघा तुम्ही बघू शकता कलर कसा दिसतोय काय माहिती पण हा सोन्याचा चमकतोय का ओके तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा एकदम नॉर्मल केलं आहे कारण की तिकडून आलो होतो दमून लग्नावरनं आणि आज मी लॉक टाकला आहे लास्टवाला लग्नाचा पार्ट 5 आणि
चलो लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. दिल दिन बाय.